याबातमीचे प्रायोजक आहे श्री कृपा बॅटरी हाऊस, एक्साइट बॅटरीचे एकमेव अधिकृत विक्रेता. पत्ता उमरेड नागपूर हायवे, बायपास चौक, उमरेड. जे महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा, ज्याचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी तळपसाहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये उमरेड, कुई, भिवापूर ह्या तिन्ही तालुक्यामध्ये आता नव्याने आमची नवीन कार्यकारिणी स्थापित झाली आणि सगळं नवीन यंग लोकांकडे, युवा लोकांकडे बरीचशी जबाबदारी सोपवलेली आहे. समाजाच्या खूप दिवसापासूनच्या मागण्या आमच्या फक्त तेली समाजाशी संबंधित नाही तर आमच्या OBCशी संबंधित मागण्या आहेत. आमचा लढा हा काही एका आपल्या समाजासाठी नाही आहे. OBCची जी जनगणना आहे ही 2021 जनगणना होणार आहे, ही OBCची जनगणना झाली पाहिजे आणि OBCचं जे आरक्षण 27% आहे, OBCच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण मिळायला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये हे अनुसूचित जातीमध्ये तेली समाज मोडतो आहे, मग एका प्रदेशामध्ये अशा प्रकारची सवलत लागू आहे तर ती संपूर्ण देशामध्ये लागू करायला पाहिजे. केंद्र सरकारने त्याची दखल घेऊन आणि संपूर्ण देशामध्ये तेली समाजाला अनुसूचित जमातीमध्ये, अनुसूचित जातीमध्ये ठेवायला पाहिजे. आणि राज्यातील आमच्या समाजातील बऱ्याचशा पोटजाती आहेत, त्या सर्व पोटजातींना मुख्य जातीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत. आणि क्रिमिलरचे जे आर्थिक निकष आहेत ह्या फार अन्यायकारक आहेत. मागे बघितलं बऱ्याचशा IAS लोकांचं सिलेक्शन झालं, पण सिलेक्शन झाल्यानंतरही क्रिमिलेअरची अट घालून बऱ्याचशा लोकांना घरी बसावं लागलं. ही संपूर्ण OBC समाजावरती, आमच्या समाजावरती फार मोठा अन्याय आहे. म्हणजे आमचे होटकरू विद्यार्थी असतानाही त्यांना IAS-सारख्या याच्यातून क्वालिफाय केल्यानंतरही बाहेर पडावं लागतं, ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून ह्या सगळ्या आता ज्यावेळेस जनगणना होईल 2021, त्यामध्ये OBCचा कॉलम असायला पाहिजे. जोपर्यंत तो कॉलम असणार नाही त्या फॉर्ममध्ये तोपर्यंत जनगणनाच होणार नाही. आणि हे जर झालं नाही तर आमचा OBC समाज, विशेष करून तेली समाज, आमची युवा जे आता तयार झालेले आहेत, हे सर्व आम्ही त्या जनगणनेवरती बहिष्कार टाकू असे आमच्या समाजातर्फे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी तळपसाहेब याच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि हे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही पूर्णत्वास नेल्याशिवाय आमचं आंदोलन ठप्प शांत होणार नाही. जय OBC, जय संताजी. आज या ठिकाणी उमरेडला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्याकरता महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तसेच संताजी फाउंडेशन याचे समस्त पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहे. आणि आत्ताच आम्ही तहसीलदार साहेबांना त्यांच्यामार्फत निवेदन सादर केलं आहे. आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच विषय आहे की मराठा आरक्षण. मराठा आरक्षण, मराठ्यांना सरकारने आरक्षण द्यावं आमचा काही विरोध नाही, पण आमचा विरोध असा आहे की आमच्यावर जो 52% आमचा OBC समाज आहे आणि 27%च आम्हाला आरक्षण मिळत आहे. गडचिरोलीमध्ये फक्त 6% आहे, बाकीच्या ठिकाणी वेगवेगळ्या पर्सेंटेजवर आम्हाला या ठिकाणी आरक्षण दिलं गेलेलं आहे. पण आमचा सहमत असा आहे की आम्हाला पूर्ण 52% आरक्षण दिलं पाहिजे आणि आमच्या आरक्षणामध्ये मराठ्यांनी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी चळवळ न करता आमच्यामधलं आरक्षण त्यांना कदापि मिळणार नाही तर आम्ही पूर्ण OBC समाज हा रस्त्यावर उतरू आणि मोठं आंदोलन या ठिकाणी करू. या आमच्या युवा वर्गाच्या, युवा शक्तीच्या, आमच्या सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनात, आमचे अध्यक्ष रामदासजी तळस खासदार साहेब यांच्या मार्गदर्शनात हे नेतृत्व आम्ही करत आहोत. आणि महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेद्वारा वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा, आणि यावेळेस आता 2021 जनगणना होणार आहे आणि जनगणना होण्याच्या पृष्ठभूमीवर त्या जनगणनेच्या पत्रकामध्ये कॉलम अजूनपर्यंत OBCचा आलेला नाही आहे. या OBCचा कॉलम तिथे आला पाहिजे, अन्यथा हा पुरा महाराष्ट्रातला OBC समाज हा त्याच्यावर ते बहिष्कार टाकेल आणि आम्ही समाजाची कोणत्याही प्रकारची जनगणना होऊ देणार नाही. जोपर्यंत आम्हाला आमचं मूळ आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा आमचा या ठिकाणी लढा असाच चालू असेल. जय हिंद, जय संताजी, जय भीम.